वंचित महाविकास आघाडीमध्ये नेमकं काय चाललंय असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे. प्रकाश आंबेडकरांनी अल्टिमेटम दिल्यानंतर महाविकास आघाडीनं काहीशी नरमाईची भूमिका घेतलेली आहे. वंचितला 6 जागा देण्याचा प्रस्ताव काँग्रेसने महाविकास आघाडीसमोर ठेवलाय अशी माहिती आहे. काँग्रेसचा हा प्रस्ताव नेमका काय आहे? उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवारांना हा प्रस्ताव मान्य असेल का? पाहूया त्या रिपोर्टमधून. वंचित महाविकास आघाडीचा घटक चर्चा सुरू आहे. आंबेडकरांच्या अल्टिमेटम नंतर महाविकास आघाडीची नरमाईची भूमिका. वंचितला 6 जागा द्या, काँग्रेसचा महाविकास आघाडीला नवा प्रस्ताव. वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी डोळे वटारल्यानंतर आता महाविकास आघाडीनं काहीशी नरमाईची भूमिका घेतल्याचं दिसतंय. आंबेडकरांनी युती तोडण्याचे संकेत दिले, त्यानंतर महाविकास आघाडीच्या गोटात गोंधळ उडाला. त्यामुळे आंबेडकरांनी घाईघाईत निर्णय घेऊ नये अशी विनंती महाविकास आघाडीनं प्रकाश आंबेडकर यांना केली, तर काँग्रेसने नवा प्रस्ताव मांडलाय. वंचितने आपल्यासोबत असावं यासाठी मात्र काँग्रेसने एक पाऊल पुढे टाकलं. वंचितला 6 जागा मिळाव्यात यासाठी काँग्रेसने महाविकास आघाडीसमोर प्रस्ताव ठेवलाय. आम्ही 2 जागा द्यायला तयार आहे, ठाकरे गटानं आणि शरद पवार गटानं 2-2 जागा द्याव्यात असा प्रस्ताव काँग्रेसने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रकाश आंबेडकर साहेब हे अलायन्स बरोबर राहतील त्यासाठी काँग्रेसने पाऊल उचललेलं आहे. शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेबांना आम्ही ते सांगितलेलं आहे. मला वाटतं की आज कुठल्याही परिस्थितीत शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब त्याच्यातली मध्यस्थी करतील आणि प्रकाश आंबेडकर साहेबांना अलायन्समध्ये ठेवतील असा आमचा प्रयत्न. काँग्रेस शेवटपर्यंत प्रयत्न करत आहे आघाडी सोबत वंचित राहावी सोबत, त्यासाठी बिलकुल आमचा पूर्ण प्रयत्न आहे. वंचित बहुजन आघाडी आमच्यावर यावी असा आमचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी चर्चा चालू आहे आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची ताकद वाढवण्याच्या दृष्टीने प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतरही वंचित सोबतचं जागा वाटप निश्चित करण्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांना अपयश आलं. मात्र असं असलं तरी आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत आघाडीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल याची वाट पाहू अशी भूमिका आतापर्यंत प्रकाश आंबेडकर यांनी घेतली. परंतु प्रकाश आंबेडकर हे निर्णायक भूमिका घेण्याची क्षमता असून याबाबतचे संकेत त्यांनी एक व्हिडिओ जारी करून दिलेत. जिथे चळवळीलाच लाचार केल्या जाते आणि लाचार करून संपवल्या जाते त्या ठिकाणी आम्ही कधी कदापिही मान्य करणार नाही अशी परिस्थिती आहे. तेव्हा वंचित बहुजन आघाडी जी भूमिका घेईल त्या भूमिकेला फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या माणसांचा 100% पाठिंबा आहे असं मी आपल्या सगळ्यांकडून गैर धरतो. आंबेडकर टोकाची भाषा बोलत असले तरी महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आशावाद मात्र अजूनही कायम आहे. आंबेडकर महाविकास आघाडीतून बाहेर पडणार नाही असा विश्वास संजय राऊतांसह काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. आमची चर्चेची तयारी वंचित आघाडी आमच्याबरोबर असायला पाहिजे ही भूमिका जशी आमची आहे तशी महाविकास आघाडीबरोबर आपण राहायला हवं ही भूमिका बाळासाहेब आंबेडकरांची सुद्धा आहे. ते अजिबात त्या बाबतीमध्ये त्यांनी कोणताही संकोच ठेवला नाही चर्चा करता. नाही नाही आम्ही तर अजूनही आग्रही आहे की एकत्र आलं पाहिजे, आघाडीमध्ये त्यांनी असलंच पाहिजे, कारण ही एक ऐतिहासिक लढाईला सामोरं जातो. ऐतिहासिक अशी निवडणूक ही आहे, याला आम्ही सामोरं जात असताना त्यांच्याकडून आमची अपेक्षा आहे की बरोबर असावे. महाविकास आघाडीनं दिलेला 3 जागांचा प्रस्ताव प्रकाश आंबेडकर यांनी धुडकावून लावला. आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते अजूनही आशावादी आहे. आंबेडकरांना योग्य त्या जागा देऊन त्यांना सोबत ठेवण्यात महाविकास आघाडीला यश येतं का हे पाहणं मात्र आता महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.